Malu mama mi sharan alo tujha paya rat bakrenchi tul bagayla gele la capa pailwan kerur sa la capa pailwan kerur sa tevde yani ami magavto bakri yun yala karta ani yani तितला इलाका तितली बाजू जागा बघण्यासाठी चारा हाय का नाही हे सगळं बघण्यासाठी पुढे गेलत लकापा पहिलवानला घेऊन आणि तिथे गेला सगळा डोंगर फिरून बघा लागल्यात तेवढ्यात माडुळे पाऊस जे पडलाय रारार आणि त्या भागात असा पाऊस पडतोय सगळं पाकळ धुणच काढतंय पडला तर पडतोय नाहीतरी जय हिंद अशा पद्धतीचा जे जे पाऊस पडलाय म्हणता डोक्याला हात लावायसारखा पाऊस पड आता मामाचं वय त्या वेळेला झालेलं होतं लकाप पहिलवान संघ होता लकाप पहिलवानला म्हणला लक्या घोडं घेऊन ये जा रे काय मामा कशाला हो तर या राडीतनं मला जायला येईल काय लकाप पहिलवान काय करावं पुढ्यात बसला मामा बस पाटीला पाटीवर हे घोडं कशाला पाळायचं म्हटलं सात मैल लकाप पहिलवान मामाला घेऊन गेलाय पाटीवरनं ते कसलं दैव असेल म्हणतो हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच लकाप पहिलवानला तो का करू नये बीबी महाराजांचा पहिलवान तो लकाप पहिलवान म्हणजे दिल्लीला तिची कुस्ती ठरली ती बाहेरच्या देशाचा पहिलवान त्याचा होता त्याच्याबरोबर कुस्ती धरणारा दिल्लीत गेला सगळं कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानं जांगी बिंगी पेंडलं म्हणजे चढवलं आणि मैदानात जाऊन तीनच शड्डू मारला आता विचार करण्याची गोष्ट आहे परदेशात न आलेला पहिलवान त्याच्याबरोबर कुस्ती ठरलेली मैदानात जाऊन तीनच शड्डू मारला त्याला कापा पहिलवानना ते शड्डू ऐकून तो पहिलवान म्हणला ह्याची शब्दू ह्याचा शब्दू अशा पद्धतीचा आहे ह्याच्यात काय गुण असेल म्हटलं आणि एकतर्फी मी काय करत नाही म्हणाला याच्याबरोबर कुस्ती एकतर्फी तिचे निकाल झाला आणि तिथं न मग त्याला पेन्सिल चालू झाली सांगा द्यायचं झालं तर देणाऱ्याचे हजार हात घेणाऱ्याची फाटकी जोळी ह्यालाच दुसरं अर्थ सांगतो तुम्हाला ना मांगे मिले मोती मांगे मिले ना भीक बिन मागता मोती मिळत्यात पण ते कवा स्वतःच्या दैवाची साथ देवाची साथ नशिबात ते असलं पाहिजे बिन मागता सगळं मिळतंय आणि जर नशिबात नसलं 17 धोंड फोडून कोण काय जवळ बी येऊ देत नाही बघा तुम्ही तुमच्या जनरली नॉलेज पद्धतीनं ह्याचा विचार करून ह्याचा अनुभव घेऊन शनी तुम्ही मला कधीतरी आदमापुरात आल्यानंतर सांगा हे खरं काय खोट अशा पद्धतीचं मामांचं हे तसंच त्या तिघडी मस्कोपीला मामाने न दाडिवली पूर आलता भरपूर आणि अचानकच ह्या वाटेनं जायचं ते त्या वाटेनंच गेलो बघतोय तर चांगलं त्या फुलावरनं आता ह्यांनी जाता येते त्या फुलावरनं पण नवीन फुल झालंय ते फुल तसंच राहिलंय त्या फुलावरनं जा कमीत कमी 5 ते 7 फूट पाणी होतं आणि अशा वेळेला मामा तिथं बाजूला गेलते गेल्या बकरी सगळ्या संघ घोडी आहे त्यावेळेला काय होत घोड्यांच्या पाठीवरती वजलातून आता ही धनगर जसं येत्यात तसं होतं आता काय आमचा पसारा दांडगा झालाय समुद्र झालाय ट्रॅक्टर काय आणि काय काय माणसं माग किती पुढे किती त्याचा अंत नाही आहे आताच ते वेगळं आहे मग तसं हे झालं असणार तिथं जाऊन शनी मामा टेकले पाणी दुतर्फी व्हाया लागलंय पूर आल्याला नदीला मग आंब्याबरोबर आंब्याला म्हणाल आंबे तुला
इतकं पैसे देतो हे माझं सगळं नदीच्या पलीकडे नेऊन सोड, पैसे आणि भंडारा देतो तुझं भाग्य उघडण्याची वेळ आल्या, एवढं घे आणि माझं काम एवढं करून शनी तू सुखात राहा. अशा शब्दात मामाने बोलला असताना माणसाचा मीपणा किती बघा. असं भंडारा देऊन फसवून जाणारे लई धनगर बघितले आत म्हणते सांगा. मग किती लोभ आमच्यात, देव ओळखलं आणि हे ओळखोबी दिला नाही सोडा. 3 वर्ष ह्याच्या भोवतीनं फिरून मला कळला नाही तर ते तुम्हा आम्हाला कसा कळायचा. त्यातल्या त्यात नंतर शेवटला सुनूक दावली, देव कळला, सगळं झालं, तवर ह्यांनी समाधी घेतली, सगळं झालं. म्हणून आतापर्यंत घासत त्याच्या बरोबर राहिलोय, मला कुठल्याच गोष्टीची काही कमतरता नाही आहे. मग तिथं कडला आल्यानंतर त्या आंब्याबरोबर हे सगळं केलं, आंब्याला मी पण आला तो बर शिंगाडी पुजारी आपाच्या वाडीचा तू गप बसल का नाही, तुझ्या देवाचं लईक महत्व सांगतोस की म्हणाला, आता काय करतोस बघतो. ह्यात आणि एवढं मामाला राग आला. मामानं विचार केला, जरा इकडं तिकडं बघितला आणि सगळ्यासनी सांगितला, घोडवाल्याला सांगितला, तुझी तुझं सामान घोड्यावरती जे आहे ते घोड्यावरती ठेव पाठीवर. बकरीवाल्यासने सगळी बकरी गोळा करून या रे म्हणाला, बोलवून घेतला आणि त्या नदीत 7 पावलं पुढे गेला. मामा धोतार खाऊनशी 7 पावलं नदीत आत गेला आणि नदीबाईला म्हटला, आई गंगे ह्या बाळू धनगरची लाज राखाय लागती बाई म्हणाला, माझ्यावर कृपा कर. म्हटला पाठीमागनं या रे म्हटला आणि पुढे चालू झाला. सार 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 खरोखर कौतुक करण्यासारखे आणि बोलण्यासारखं गोष्ट आहे. हृदय भरून येत आहे. नदीबाईनं असली भरून आलेली नदी माग सरली आणि पुढचं पाणी पुढं आणि मागचं पाणी मागं गेलं. ही कसली ताकद, एवढं असून देखील मामा देव हे कुणाला कळू दिला नाही. हे काय, ही कसली नजर आणि हे कसलं डोळं. म्हणून मी म्हणतो माणसातला देव बघण्यासाठी ह्या नेत्राला ते प्रतिबिंब आणि ते वारसा नाही आहे. नदीच्या पलीकडे गेला, 7 पावलं घेऊन मागे राहिला आणि सगळी घोडी कुत्री काय बकरी बिकरी आहे तर ते सगळे बाहेर काढला माणसासकट आणि आपण मागं फिरून उभा राहिला. आता पलीकडे गेल्यानंतर सगळं झाल्यावर आई तुझा रस्ता तुला रिकामा आहे जा म्हणा. आणि ज्या वेळेला नद जायला चालू झाली पाणी त्यावेळेला मुंड्याच्या केशात जेवढं पैसे येईल तेवढं तू हे करत होता, कोणाला बी द्यायचं झालं तर असंच तिची सव होती. तर केशात हात गाठला, 100 ची नोट आली, नदीत सोडला. आई माझी लाज राखण्याबद्दल तुला चोळी काकणं काय असेल ते त्याच्याबद्दल हे घे म्हटला, सोडला आणि बाहेर आला. ते आंब्यानं बघितलं, ते पैसे धरायला गेला. बघा आमची भावना किती लालची आहे. असला महान आणि एखाद्यानं त्याच्या पाया पडला असता येऊन माझं चुकलं माफ कर म्हणून, नाही ते पैसे धरायला गेला. पैसे धरायला गेला तो तिकडच परत आला नाही. पैसे धन हे लई वाईट, ह्याच्या माग लागू नये. काय त्यानंतर 3 महिन्यानं आम्ही त्याच वाटेनं त्याच नदी वळून इकडे कोकणात यायच्या वेळेला आमचं तिथलं दिवस झालं. म्हणजे श्रावण झाला, गणेश चतुर्थी आली, गणपती कधी पाण्यात पडायला किंवा गणपती बसायला अशा स्वरूपात आम्ही तिथनं जागा सोडत होतो. मग जाताना बी असंच आम्ही परत 3 महिन्याने येईपर्यंत त्याच्या घराला कुलूप लागलेलं होत नष्ट. सांगा पाक सगळं झालं.
या स्वरूपातली अशा सगळ्या मामांच्या गोष्टी ठेवून घेतलं ते घेतलं, लक्ष दिला नाही. वरीस ते दीड वर्षापर्यंत जे येताना अंगावरती कपडे होती त्याच कपड्यावरती मला वरीस दीड वर्ष इकडे ती कपडे म्हणजे पाक सगळ्या चिंद्या लत्या झाल्या.